www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. आणि या दरम्यान चेंडू फाईन बेगला खेळला आहे. क्षेत्रक्षक गुरुवरती असेल आणि चेंडू सुस्त आत मारायचा बेग और गे चार रन चौकार आहे. आणि या चौकाराची रोपण आपण पाहिले संघ जनसंख्या 63 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. दापन 69 धावा होतीने एक तिशत निश्चित प्रमाणे दिले जात आहे. चेंडू मिड विकेट शिवरायांची तरफची तलवार चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. आणि या षटकाराचे रूपणे आपल्याला वाढते संघाची धावसंख्या 76 धावा 76. या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आलं 17 धावा. आतापर्यंत ज्या खर्च झालेल्या आहेत 4 चेंडू. ज्यावेळेस नवीन गोलंदाजी करत होता त्यावेळेस याच विजयने त्याला 3 षटकार खेळले होते आणि थोडी चुक तर पहा 4 चेंडू 2 षटकार 1 चौकार खेळल्यामध्ये विजय पावले. अभय विजय पावले कशा प्रकारचे काम केले. आणि या दरम्यान पहा अजून एक स्टेपर करून चेंडू खेळला सल्ला ती उडेनगर आल्यावरती खण खण सरकार असं ठरवलंय अवघड झेली यायचा. आणि या दरम्यान चेंडू फाईन लेगला पोहोचेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती नो बॉलचा इशारा चेंडू 1 बाउंस 4 रन चौकार. नो बॉल प्लस चौकार 5 धावा. आणि या दरम्यान परत एकदा स्टेपर करून चेंडू खेळला सर्व समोर सीमा रेषेच्या बाहेर असेल खणखण षटकार. सातवे षटक संपले आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीची धावसंख्या 2 बाद 102 ही धावसंख्येवरती नाबाद आहे. आणि या दरम्यान पहा लॉलीपॉप होता पण खाता नाही दिला 117 धावा. हे क्रिकेट आहे. कधी कधी चांगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातो आणि एखादा खराब चेंडू मैदानात जात असतात. आणि या दरम्यान षटकरने सामना संपवला. सुरुवात चौकरने झाली होती आणि शेवट हा षटकरने